नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात नेक्स्ट मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. प्रशासनाने ऐन दुष्काळात धानोरा गावाचे पाण्याचे टँकर बंद केल्यामुळे ग्रामस्थावर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने धानोरा गावासाठी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट 1236,000 लिटरचे पाण्याचे टँकर पाठवल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. धानोरा गावातील पाणी पुरवठा जे टँकर शासनाचे जे चालू होते ते 31 तारखेला कुणाच्या तरी सांगण्यावरून शासनाने बंद केलेले आहेत. आणि त्यानंतर 3-4 दिवस झाले गाव बेगर पाण्याचं उपाशी मरते. त्याची दखल आज पवारसाहेबांना स्वतः मी फोन केल्यानंतर त्यांनी आज बारामती ॲग्रोजचे टँकर बाळूकाकाजी यांच्या माध्यमातून आज धानोरा गावाला पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी पाठवलेले. वारंवार तहसीलदारांना आणि बीडीओ यांना विचारणा केली असता की बाबा टँकर आमच्या गावाचे का बंद केले, त्यांचा काय दोष होता, त्या विरोधकांनी तक्रार केली. विरोधक म्हणजे काय ही गोष्ट त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होती. नियमित पाणी पुरवठा चालू असतानाही त्या टँकर बंद केले. बरं, बंद करेनात का, पण दुसरे तरी त्यांनी अवेलेबल करायला पाहिजेत. आजपर्यंत एकही ट्रीप कोणत्याही टँकरने केलेली नाही. रात्री फक्त 9-10 वाजता 10 हजार लिटरचं टँकर आलतं आणि ते इथे टाकी वरती सोडलं त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठलाही टँकरचं अद्याप सुविधा केलेलं नाही. आणि या बारामती ॲग्रोने आज आम्हाला पाण्याचा दिलासा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो. आणि असंच आम्हाला एवढे 8-15 दिवस बारामती ॲग्रोनी सहकार्य करावा ही नम्र विनंती करतो. अतिशय प्रचंड दुष्काळ असताना आष्टी प्रशासनाने आमच्या गावातले टँकर 4 दिवसापासून बंद केलेले होते. आता बारामती ॲग्रोने आम्हाला टँकर देऊन अतिशय सहकार्य केलेलं आहे. दुष्काळात एकदम मदतीचा हात आमच्यासाठी बारामती ॲग्रोने दिलेला आहे. त्यासाठी पवारसाहेबांचे आणि रोहितदादांचे धन्यवाद, तसेच आष्टी तालुका राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचेही धन्यवाद. आणि असं सहकार्य आम्हाला बारामती ॲग्रोने करावं एवढीच विनंती. मी धानोरा ग्रामपंचायत कर्मचारी असून पाणी पुरवठा सुरळीत चालू असताना शासनाने आमचे टँकर बंद केले होते. तर ते त्या 2-4 दिवस आम्ही काय जरा राड्यातच होतो, त्याच्यामुळं पाणी काय गावाला टायमाला मिळलं नाही. सारी ओरड झाली, त्या ओरड झाल्याच्या नंतर आम्हाला तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बरंच सहकार्य करायचं ठरवलं आणि आमच्या गावाला आज पहिली खेप म्हणून टँकर दिलं. बारामती ॲग्रोने आमच्या गावाला पहिली खेप म्हणून आज 3 तारखेला टँकर आमच्या गावात आलं आणि खाली होत आहे आता टाकेला. MDA is still a prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here maths is easy, very easy, thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force.
So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.